विटा व तासगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे तासगाव येथील हॉस्पिटल मधून अपहरण झालेले बाळ अखेर सापडले। तासगाव येथील सिद्धेश्वर चौकात असणाऱ्या डॉक्टर अंजली पाटील यांच्या हॉस्पिटल मधून एक दिवसाच्या बाळाचे अपहरण झाले होते। सदर अपहरणे नुकतीच 2 दिवसांपूर्वी कामावर रुजू झालेल्या परिचारिकांनी केल्याचे निदर्शनास आले। सदर अपहरणाची फिर्याद बाळाच्या नातेवाईकांनी तासगाव पोलिसात देतात तासगाव पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना याची माहिती दिली। जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेसमोर या तपासाचे मोठे आव्हान होते। तो तासगावचे गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी सागर टिंगरे यांना या बाळाच्या अपहरण करणाऱ्या महिलेसंदर्भात माहिती मिळाली। त्यांनी ही माहिती तात्काळ विटा येथील पोलिसांना दिली। ही माहिती मिळताच विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कर्मचारी प्रसाद सुतार व अमोल जाधव तात्काळ कराड येथील शेनोली स्टेशनला जाऊन बाळासह त्या महिलेला ताब्यात घेतले। तोपर्यंत तासगाव पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते। सदर बाळाला व त्या महिलेला घेऊन तासगाव पोलीस स्टेशनला सदर पथक आले। विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ढोके व तासगावचे पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे त्या महिलेची चौकशी केली व ते बाळ आपल्या आईच्या हवाली करण्यात आले। हा तपास काही तासात पूर्ण केल्याबद्दल विटा पोलिसांनी मान्य संतोष ढोके यांना मिठाई भरवून आपला आनंद साजरा केला। या तपासाबद्दल जिल्हाभरातून पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे।